श्री हरी, आम्ही आज पुण्याहून इथे आलेलो आहेत. कानिफनाथ आहे इथे, कानिफनाथाचं मंदिर आहे. लॉकडाऊनमुळे मंदिर बंद आहे. आम्ही आता इथपर्यंत आमच्या गाडीने आलेलो आहेत, गाडीने इथे सोडलंय. आणि आम्ही आता इथून 6 जण कानिफनाथ ते मल्हारगड असा 15 किलोमीटरचा साधारण ट्रेक आहे. पहिल्यांदाच करतो आहोत, माहित नाही कोणाला याची काय आहे. पुढे जसजसा एक्सपिरियन्स शेअर होईल तुम्हाला आम्ही सांगू, अपडेट देतो. श्री हरी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मजा येणार ट्रेकला? खूप मजा येणार आहे. ओके, चला तर मग आता चला स्टार्ट. आपण तिकडे जाऊ त्यावेळेस हे छान वाटत. आणि कानिफनाथच्या जवळ आलेला असेल ते. आता आम्ही कानिफनाथ मंदिर पासून जस्ट सुरुवात केलेली आहे ट्रेकला. आणि खूप छान निसर्ग आहे. माग धुक्याची लाट दिसतीये सगळी. म्हणजे मनोहरच आता इथून पुढचं सगळं फक्त शूटिंग वरच त्याचा वेळ जाणार आहे. शुभेच्छा आहेत त्याला आमच्या. चलो स्टार्ट स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, सुरुवातीचा मग अशी झालं इंट्रक्शन त्याच्यामध्ये. जबरदस्त वातावरण, काल पाऊस झाल्यामुळं अजून धुकं वगैरे असं दाट झालं आहे. मागं बघताय ते, आता मागं बघताय ते कानिफनाथ मंदिर. आणि इकडनं आम्ही निघालो आहे. ॲक्च्युली आता 6 जण निघालो आहे. आम्ही गाडी सोडून निघाले आम्हाला इथनं. ते डायरेक्ट आता मल्हारगडावरती भेटणार आहे. जबरदस्त मस्त एकदम फ्रेश वातावरणामध्ये काय दिसतंय. हा भन्नाट. मी हालू का इथला? स्पीड नाही घेतली. येत का? सर घ्या, सर बंद करा. श्री हरी, श्री हरी. आम्ही टोकावर बसलेलो आहे. अगर कही जन्नत है तो सिर्फ कश्मीर है. हे पुणे सर, पुणे में भी जन्नत है. हाँ ओके. नमस्कार मित्रांनो,
आम्ही 7 वाजता कानिफनाथहून सुरुवात केली होती मल्हारगडच्या दिशेने जायला. 8:30 वाजले. आता 8:30 वाजलेले आहेत. आम्ही पुण्याच्या जवळच्या दिवे घाटापाशी आता पोहोचत आहोत. तुम्ही असं बघू शकता सगळं धुकं आहे. खाणं गाड्या जात आहेत, त्यांचे आवाज येत आहेत आम्हाला. हत्तीचा डोंगर दाखव. आणि हा समोरचा डोंगर जो आहे त्याचा आकार हत्तीसारखा झालेला आहे. आणि तिथून सरळ पुढे गेल्यावर एक मंदिर दिसते. बहुतेक आमचं त्या मंदिरापाशीच जायचं आहे. दत्त मंदिर आहे तिथे. तर पुढचा प्रवास चालू आहे आमचा आता. पुढचा अपडेट तुम्हाला परत देतो थोड्या वेळाने. दमले का? दमले नाही. ते नजारा खूप छान दिसतोय कारण खाली दिवे घाट दिसतोय. स्वच्छ वातावरण आहे. श्री हरी. हा हत्ती डोंगर आहे. हा समोर दिसतोय तो मस्तानी तलाव दिवे घाटा नजदीक. श्री हरी. ज्या विठ्ठल मूर्तीची वाट बघत होतो ती विठ्ठल मूर्ती आता समोर दिसती आहे. सूरज हा हा
ओके तर आम्ही आज सकाळी 7 वाजता कानिफनाथवरून ट्रेक चालू केला होता. 2.5 तासात आम्ही विठ्ठल मूर्तीपाशी पोहोचलो जी देवेघाट घाटाचे. तर इथून अजून 7 किलोमीटरचा म्हणजे अर्धा ट्रेक बाकी आहे. तर आम्ही आता इथं दर्शन घेऊन समोर पुढच्या ट्रेकला सुरुवात करतो. नमस्कार. आता एक छोटासा पॅच पूर्ण साधारण त्या ठिकाण फार खाली दिसतात. तिथं आमचा ग्रुपमधले निम्मे तिथंच आहे. निम्मेपेक्षा 5 जण तिकडंच आहे. तिकडनं मी वरती आलो आहे आणि वरती आल्यावरती मस्त पुणे सिटीचा व्ह्यू एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. हर हर. महादेव. ट्रेक करत आलो आहे. आता साधारण दिसतंय नाही दिसतंय कानिफनाथ. कानिफनाथपासून दिव्यघाट असा हा ट्रेक करत इथं दिव्यघाट. दिव्यघाटामधनं विठ्ठल मूर्ती तिथनं निघालो. इथं एक दत्त मंदिर आहे आणि इकडनं निघालो आहे. ग्रुप एवढा लांब मागं आहे की त्यांना आवाज जात नाही बघते. आणि हे दिसतंय इथे माझ्या अंदाजे हे लोणी काळभोर असं बरंच. आणि या इकडनं दिसतंय ते नजरेला दिसत नाही पण इकडं बरंच 2-3 टेकडे. तिकडनं आता डेस्टिनेशन मल्हारगड. चला भेटूया आता. नमस्कार. आता एक परत प्लेनच येत आहे. तिकडनं आलं तर ते मंदिरासारखं आता घरी काय दिसेना कारण तिकडनं आलं इकडं. आणि इकडं जरा वेगळं वाटलं पण वेगळं वाटल्यावरती बघितलं जय शिवराय असं त्याला प्रतीक केलेली आहे. जय शिवराय. लगडे जुळवून वगैरे काय टॅलेंट केलं आहे. आणि इथं एक फ्लॅग आहे. तिथं आता मस्त बघूया जरा काय ते. तोपर्यंत तुम्ही बघा पुणे सिटीचा व्ह्यू. अजून मल्हारगड तसं दिसत नाही. नमस्कार मित्रांनो. आम्ही 6 ट्रेकर्सनी आज सकाळी 7 वाजता कानिफनाथ पासून सुरुवात केली होती.
ट्रेक करता. 15 किलोमीटर आम्ही असं डोंगर दऱ्यांमधनं चालून आता मल्हारगडला येऊन पोचलेलो आहे. निसर्गाची किमया होती की आम्हाला किंचितही ऊन लागलेलं नाही आहे. आणि हा ट्रेक करताना थरार ट्रेक असं नव्हतं काही, पण ट्रेक अतिशय उत्कृष्ट पूर्ण केलेला आहे. सर्व ट्रेकर्सचं अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. श्रीहरी मोबाईल वरती बसले मनोहर सर. इथून फोटो घ्या. Thank you.
अरे देवा हे भाऊ एंटर मध्ये